नमस्कार कशा आता आपण भरपूर कॉमेंट्स येत होत्या की घरामध्ये जर झुरळ पाली झाल्या असतील तर यांना घरातून कसं घालवायचं कारण की या गोष्टी जर आपल्या घरामध्ये असतील तर नक्कीच खूप जास्त आजार आपल्या घरामध्ये वाढतात त्यासोबतच वेषबाधा देखील होण्याची शक्यता असते किंवा अन्न पदार्थ काही उघडे राहिले तर त्यामध्ये झुरळ पडतील किंवा पाल पडेल की काय श... भीती देखील वाटते तर यांना घरातून घालवण्यासाठी आपण एक उपाय पाहणार आहोत जो की अगदी घरातीलच वस्तूचा उपयोग करून आपण बनवणार आहोत आणि नक्कीच तुम्हाला यामुळे शंभर टक्के रिझल्ट भेटेल अगदी घरातून पूर्ण कॉक्रोच किंवा पाली देखील निघून जातात नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा तर इथे पाहू शकता मी घेतलेला आहे भांड आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे साधारण अर्धा कप पाणी यामध्ये तुम्हाला जास्त काही मोजमाप घ्यायची गरज नाही ढोबळमानाने आपण वस्तू घेणार आहोत तर त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे गोड पदार्थ जसं की गुळ साखर किंवा एखादं गोड बिस्किट तर इथे मी गुळ घेत आहे कारण की गुळ एक अशी वस्तू आहे ज्यामध्ये की थोडाफार एक सुगंध देखील असतो आणि याचा सुगंध आपल्याला नक्कीच पुढे कामी येणार आहे तर पाहू शकता अगदी थोडंसं मी यामध्ये टाकत आहे गुळ तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा असे उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते तर इथे थोडासा गुळ टाकून आपण याला पूर्ण गूळ विरघळेपर्यंत हलवून घेणार आहोत साखर जरी टाकली तरी आपल्याला ती पूर्ण यामध्ये मिक्स करायची आहे जास्त करून पावसाळ्यामध्ये या सर्व समस्या दिसून येतात कारण की घरामध्ये ऊन नसल्यामुळे ओलसरपणा येतो आणि एक प्रकारची दुर्गंधी येते किंवा काही कार्डबोर्ड बॉक्स ठेवले असतील तर ते देखील ओलसर होतात आणि हे जे कॉक्रोच आहेत किंवा पाली उंदीर यांच्यासाठी एक पोषक वातावरण तयार होतं आणि खूप जास्त यांचं प्रमाण देखील वाढतं वेळेवरच जर आपण उपाय केला नाही तर नक्कीच ही मोठी समस्या होऊ शकते त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कापूर किंवा फिनाईलची गोळी इथे मी फक्त एकच गोळी वापरणार आहे कारण की थोडंसंच हे मी मिश्रण बनवत आहे या अगोदर मी हा उपाय केला आहे मला खूप छान रिझल्ट भेटला त्यामुळे तुमच्यासोबतही याला शेअर करत आहे नक्की बनवा आणि जास्त वेळ आपल्याला यामध्ये बनवायला देखील लागत नाही तर इथे मी एक कागद घेऊन यामध्ये याला थोडंसं असं बारीक करून घेत आहे कारण की काय होतं याला जर आपण खलबत्त्यामध्ये बारीक केलं तर त्याचा वास त्यामध्ये त्या वस्तूमध्ये राहतो आणि बऱ्याच दिवस तो जात नाही त्यामुळे इथे मी हा कागद वापरलेला आहे आणि असं थोडंसं पावडर करून आपल्याला या पाण्यामध्ये टाकायचं आहे कापूर जरी असेल तुम्ही सेम प्रोसेस कापूर सोबत देखील आणि याला छान आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे इथे फिनाईलची जी गोळी आहे ते पूर्णपणे विरघळायला खूप वेळ लागते त्यामुळे थोडंसं पावडर जास्त करा जेणेकरून काय होतं हे व्यवस्थित लवकरात लवकर मिक्स होतं त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे मैदा इथे तुम्ही गव्हाचं पीठ बेसन पीठ देखील घेऊ शकता आणि मैदा टाकून आपण हे मिश्रण असं मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये अजून एक महत्त्वाची वस्तू आपल्याला टाकायची आहे त्यानंतरच हे मिश्रण असं परिपूर्ण होतं थोडंसं हे पातळ वाटत आहे म्हणून अर्धा चमचा मी परत यामध्ये मैदा टाकलेला आहे आता आपल्याला हे छान असं मिक्स करायचं आहे हे जे आपण सोल्युशन बनवत आहोत ते आपण दोन पद्धतीने बनवणार आहोत आणि याला वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला वापरायचं देखील आहे खूप महत्त्वाचं आहे की हे तुम्ही कसं वापरताल त्यावरच आहे तुम्हाला याचा किती फायदा मिळेल तर इथे छान असं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचे आहे तंबाखू इथे मी अशी मोकळी तंबाखू घेतलेली आहे घरामधील जे वृद्ध माणसं खातात तर ती घ्या किंवा दुकानावरती अगदी दोन तीन रुपयाला पॅकेट भेटतं ते जरी घेतलं तरी चालेल आणि तंबाखूमध्ये खूप जास्त गरमी असते आणि खूप असा एक छान उपाय आहे याचा जर तुम्ही फायदा घेतला तर नक्कीच तुम्हाला कोणतंही केमिकल वापरायची गरज पडणार नाही तर इथे तंबाखू अशी थोडीशी बारीक करून मी यामध्ये टाकलेली आहे आणि याला आपल्याला असं छान मिक्स करायचं आहे तर आपलं हे जे सोल्युशन आहे तुम्ही पाहू शकता अगदी घरातीलच वस्तूंचा उपयोग करून आपण बनवलेला आहे पण काय होतं जेव्हा दोन तीन वस्तू एकत्र येतात तर त्यावेळेस यामध्ये एक रिॲक्शन होतं आणि एक प्रकारचं थोडस केमिकल तयार होतं आणि हो हा सर्व उपाय करत असताना घरातील स्वच्छतेची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे म्हणजे जर कचरा किचन मध्ये तुम्ही ठेवत असाल तर तो घराबाहेर संध्याकाळच्या वेळी ठेवा किंवा अशा छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला नक्की स्वच्छ करून वापरायच्या आहेत त्यानंतर इथे पाहू शकता मी घेतलेला आहे पेपर आणि पेपरची खूप मोठी भूमिका आहे हा उपाय करताना आपल्याला काय करायचं आहे एक दोन असा मोठा पेपर घ्यायचा आहे आणि पेपरला आपण थोडस असं कट करून घेणार आहोत दुसरा कोणता एखादा जाड कागद असेल तो देखील तुम्ही घेऊ शकता इथे मी दोन पेज घेतलेले आहे जेणेकरून काय होईल थोडस हे असं जाड होईल त्यानंतर आपण जे सोल्युशन तयार केलेलं आहे ते आपल्याला टाकायचं आहे यावरती असं आणि याला आपण असं छान पसरवून घेणार आहोत चहू बाजूंनी छान व्यवस्थित याला हे लागावं जास्त अशी मोठी लेअर पण यावरती आपल्याला द्यायची नाही अगदी पातळ पातळ आपण यावरती असं टाकणार आहोत इथे मी मैदा यासाठी वापरलेला आहे की काय होतं मैदा हा थोडा स्टिकी असतो चिकट असतो आणि हे जेव्हा आपण उपाय करताना याला कुठेतरी एका जागी ठेवू तर त्यावेळेस काय होईल याला खाण्यासाठी जे कॉक्रोच येतील ते यावरही चिटकून राहतात अजिबात ते या बाहेर निघू शकणार नाहीत आणि याला आता कसं वापरायचं ते पाहूयात तर इथे आपण हा पेपर असा तयार केलेला आहे थोडंफार जे मिश्रण आहे ते आपण नंतर वापरणार आहोत तर इथे मी याला ठेवणार आहे गॅसच्या शेगडी खाली याला आपण इथेच ठेवायचं कारण की काय होतं जास्त करून जे कॉक्रोच आहे झुरळ आहेत ते या ठिकाणीच आपल्याला पाहायला भेटतात आणि एक दोन गोष्टी खायच्या प्यायच्या खाली पडल्या की ते इकडे तिकडे फिरत असतात तर त्यांच्यासाठी खास आपण हे ठेवलेलं आहे यावरती हे खाण्यासाठी जेव्हा ते येतील तर यामधून ते बाहेर निघू शकणार नाहीत सकाळी जेव्हा तुम्ही उठून पाहाल तर पूर्णपणे त्यावरती कॉक्रोच तुम्हाला चिटकलेले दिसतील नक्की ट्राय करा खूप इफेक्टिव्ह असा उपाय आहे आणि जरी कॉक्रोच हे खाऊन आजूबाजूला कुठे गेले तरी तर पण ते आपल्या घरामध्ये जास्त वेळ टिकणार नाहीत असा हा उपाय आहे याला खाल्ल्यानंतर देखील त्यांच्या शरीरावर परिणाम होतो आणि ते खाल्ल्यानंतर या ठिकाणाहून चिटकून राहतील अजिबात तिकडे तिकडे जाऊ शकणार नाहीत सकाळी उठल्यानंतर हा पेपर गुंडाळून फेकून द्या अगदी तुम्हाला खूप लवकरात लवकर तुमच्या घरातील जे झुरळ आहे त्याचं प्रमाण कमी झालेलं दिसेल दोन तीन वेळा हा उपाय नक्की करा त्यानंतर इथे थोडंसं हे जे सोल्युशन वाचलेलं होतं त्यामध्ये मी थोडासा मैदा टाकलेला आहे आणि याला आपल्याला थोडंसं घट्टसर मळून घ्यायचं आहे जसं आपण गव्हाची कणिक मळतो चपात्या करताना तर त्यावेळेस जसं आपण याला थोडं घट्ट ठेवतो तसंच याला छान असं मळून घ्या वाटलंच तर यामध्ये थोडीशी तुम्ही अजून तंबाखू टाकू शकता आणि इथे मी याला असं मळून यासाठी घेत आहे कारण की काय होईल आता आपण शेगडी खाली ठेवलेले आहेत जो पेपर किंवा ते जे मिश्रण तर त्या ठिकाणावरील म्हणजेच किचनमधील कॉक्रोच तो आटोक्यात येतील पण इतर ठिकाणचं काय तर इतर ठिकाणचे कॉक्रोच कमी करण्यासाठी आपण हे गोळे तयार करून ठेवणार आहोत आणि यामध्ये जर तुमच्या घरी कुठे पाल असेल तर पाल देखील जाण्यासाठी खूप मदत होते जसे की किचन ओट्यावरती पाल फिरत असेल तर हे जे सोल्युशन आहे त्यांच्यासाठी देखील हे खूप जास्त घातक ठरू शकतं कोणताही किडा असो जसं झुरळ मुंगी पाल यांनी जर हे मिश्रण खाल्लं तर नक्कीच यामध्ये खूप जास्त हीट आहे गर्मी आहे आणि यामध्ये वापरलेल्या वस्तूमुळे रिॲक्शन होतं आणि नक्कीच त्यांना हे सूट होत नाही त्यामुळे लवकरात लवकर ते आपल्या घरातून पळून जातात तर इथे असे मी गोळे तयार केलेले आहेत तर हे घरातील काना को कोपऱ्यात ठेवायचे आहेत किचन मधील कॉक्रोच पाली तर गायब होणारच आहेत पण इतर ठिकाणी देखील हे गोळे ठेवल्यामुळे तिथे देखील तुम्हाला एकही जुरळ पाहायला भेटणार नाही नक्की ट्राय करा आणि अगदी घरातीलच वस्तू वापरल्यामुळे दुष्परिणाम तर होणारच नाही होईल तर फायदाच होईल पाली कॉक्रोच तुम्हाला जर घरामध्ये परत कधीच येऊ नयेत असं वाटत असेल तर या उपायासोबतच घराच्या जसं की म्हणलं स्वच्छतेची किंवा इतर गोष्टींची देखील काळजी घ्यायची आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा धन्यवाद